हॅलो स्टुडंट्स वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी आपण पाहत आहोत सेल डिव्हिजन क्लास बायोलॉजी बायलॉजीमधील हा चॅप्टर आहे लास्ट लेक्चरपासून आपण या टॉपिकला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये आपण सेल सायकल काय असतं आणि सेल डिव्हिजनचे कोणते कोणते टाईप्स आहेत हे डिटेलमध्ये आपण अभ्यास केलं होतं बघा ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नाही त्यांनी तर आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लेक्चरचा पहिल्यांदा अभ्यास करा त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सेल सायकल काय असतं सेल सायकलमध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात ते डिटेलमध्ये आपण अभ्यास केलं होतं या लेक्चरमध्ये आपण मायटॉसिस हा पॉईंट मायटॉसिस ही डिव्हिजन काय असते हे डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत बघा लेक्चर पूर्ण बघा आपण लेक्चरच्या शेवटी नीटला आणि सीईटी टीला कोणत्या प्रकारचे एम सी क्यू मायटॉसिस या पॉईंटवरती कशा प्रकारचे एम सी क्यू असतात आणि त्याचे ॲन्सर कसे सॉल्व करायचात हे आपण हा पॉईंट कवर केल्यानंतर म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत बघूया आपण आता मायटॉसिस आता व्हॉट इज मायटॉसिस आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं की सेल डिव्हिजनचं किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण सेल डिव्हिजनचे टायप बघत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की मायटोसिस इट इज द सिमिलर डिव्हिजन ऑर इक्वल डिव्हिजन म्हणतोय आपण त्याला बघा आता याच्यामध्ये काय होतंय बघा की मायटॉसिसमध्ये सिमिलर सेल फॉर्म होत असतात म्हणजे एका सेल पासून सिमिलर म्हणजे टू येन सेल जर असेल तर त्याच्यापासून टू यांंच्या म्हणजे डिप्लायडपासून डिप्लाइड सेल तयार होते जर हेप्लाइडमध्ये मायटॉसिस झालं तर त्याच्यापासून हेप्लाइड सेल तयार होत असतात अशा प्रकारे आपण मायटॉसिस बघितलं म्हणजे काय इट इज द इक्वल डिव्हिजन त्याच्यामध्ये सेम टाईपच्या सेल तिथं तयार होत असतात ॲज अ पेरेंट म्हणजे जशा पेरेंटमध्ये सेल असतात तशाच प्रकारच्या सेल इथं तयार होतात आता आपण अजून एक पाहिलं होतं की जायगोट म्हणजे एम्ब्रिओची सुरुवात होत असताना जेव्हा दोन हेप्लाइड सेल म्हणजे स्पर्ब आणि एग किंवा सॉरी स्पर्म आणि ओहम की म्हणजेच एग यांचं फ्युजन होऊन जो डिप्लॉईड जायगोट तयार झाला तो पण हा एक सिंगल सेलच होती हा पण एक सिंगल सेलच आहे ना जायगोट म्हणजे काय सिंगल सेल आहे आणि अशा सिंगल सेलपासून हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे आपण ह्युमन असेल किंवा कोणताही मल्टीसेल्युलर जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम ह्या मायटॉसिसमुळेच तयार झालेला लग असतोय लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की मायटॉसिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट सेल डिव्हिजन फॉर द ग्रोथ म्हणजे ग्रोथसाठी जे काय सेल डिव्हिजन होते सेलचा जो काय नंबर वाढतोय म्हणजे इक्वल सिमिलर सेलचा जो नंबर वाढणार आहे तो वाढणार आहे तो मायटॉसिसमुळे क्लिअर आहे बघा आता ह्याच्यामध्ये कोणत्या काय 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 दिले आपण हे लक्षात घेऊ त्याच्यामध्ये स्टेप्स कोणत्या आहेत तेही आपण डिटेलमध्ये अभ्यास करू बघा पहिल्यांदा आपल्याला काय सांगले दिस टाईप ऑफ डिव्हिजन इन विच Cell, okay, cell, सेल डिवाईड टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल ओके विच आर द आयडेंटिकल टू द पेरेंट सेल ठीक आहे म्हणजे यांच्यामध्ये कोणतंही रिकंबायनेशन होत नाही की मायटॉसिसमध्ये ज्या डॉटर सेल तयार होणार आहेत त्या एक्झॅक्टली सिमिलर असतात पेरेंट सेल सारख्या ठीक आहे त्यानंतर बघा इट कंप्लीट्स इन टू द टू स्टेप्स ओके आपल्याला माहित आहे कायरो कॅरिओकायनॉसिस आणि सायटोकायनॉसिस या दोन स्टेपमध्ये आपली पण ही मायटोसिस कम्प्लीट होते कॅरिओकायनासिस मीन्स काय इट इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन अँड इट ऑल्सो डिवायडेड टू सब डिवायडेड टू द फोर स्टेजेस हे पाहिलेलंच आपण त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे आहे प्रोफेज त्यानंतर मेटाफेज ॲनाफेज आणि टिलोफेज या स्टेजमध्ये आपली कॅरिओकायनासिस कम्प्लीट होणार आहे म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे ही स्टेप आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे इंटरफेज नंतर प्रोफेज मेटाफेज ॲनाफेज टिलोफेज ह्या चार स्टेज थ्रू आपलं कॅरिओकायनासिस कम्प्लीट होत आहे म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन कम्प्लीट होत आहे आणि आफ्टर द न्यूक्लिअर डिव्हिजन द सायटोकायनासिस वॉज स्टार्ट ओके बघू आपण आता इच स्टेप इन डिटेल्स बघा पहिली स्टेज दिली आपल्याला प्रोफेस म्हणजे बघा जेव्हा जे, जे, जे काय इंटरफेजमधील जी टू फेज कम्प्लीट होते त्यानंतर जेव्हा यम फेजला सुरुवात होणार आहे ओके यम फेज म्हणजे इंटरफेज आणि यम फेज ही सेल सायकलमधल्या ज्या काय स्टेज होत्या त्यातली जेव्हा यम फेज सुरू होते, होते त्यामधील फर्स्ट फेज आहे ती आपली प्रोफेज ओके प्रोफेजमध्ये काय होते बघा जे काय आपलं सेल असते ओके लक्षात घ्या आता डिटेलमध्ये सेल जे असते आता सेलमध्ये आपल्याला माहित आहे की न्यूक्लियस असतोय सेंट्रला जो आहे असं न्यूक्लियस असणार आहे आणि ह्या न्यूक्लियसमध्ये आपलं जेनेटिक मटेरियल असतं ओके okay, जेनेटिक मटेरियल म्हणजेच त्याला म्हणतो आपण डीएनए क्रोमॅटिन मटेरियल जे आहे हिस्टोन प्रोटीनपासून तयार झालेले प्लस त्याबरोबर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे डीएनए असं ते आय जेनेटिक मटेरियल असतं आता ह्या जेनेटिक मटेरियलचं कंडेन्सेशन होण्याला सुरुवात होते म्हणजे इट इन्व्हॉल्व द कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल ओके कंडेन्सेशन म्हणजे काय बघा जो काय like ला like okay? okay? सा थ्रेड लाईक का, डीएनए असतो आता मी साईडला लिहितो जो काय थ्रेड लाईक डीएनए असतो अशा प्रकारचा तो कंडेन्स होतोय कंडेन्स म्हणजे काय पॅकेजिंग व्हायला सुरुवात होते ओके एचं पॅकेजिंग होतंय म्हणजे त्या डीएनएचं कन्व्हर्जन क्रोमोझोम मध्ये होते ओके क्रोमोझोममध्ये मध्ये लक्षात ठेवा जो डीएनए होता असा थ्रेड सारखा तो डीएनए आता पॅक व्हायला लागतोय अशा प्रकारे आणि त्याचं पॅकेजिंग होऊन त्याचं कन्वर्शन ह्या क्रोमोझोममध्ये मध्ये होतं आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण कंडेन्सेशन लक्षात ठेवा कंडेन्सेशन आणि लास्टला फेजमध्ये आपल्याला डिकंडेन्सेशन बघायचं आहे कंडेन्सेशन लक्षात आलं असेल तुमच्या की जे काय सेलमध्ये जो काय न्यूक्लियसमधील जे काय जे जेनेटिक मटेरियल होतं क्रोमॅटिन मटेरियल होतं त्याचं कंडेन्सेशन झालं सगळे जे काय डीएनए आहेत ते डीएनएचं कन्व्हर्शन क्रोमोझोममध्ये होणार आहे असे आपल्यामध्ये फोर्टी सिक्स क्रोमोझोम असते म्हणजेच ट्वेंटी थ्री पेअर्स त्या क्रोमोझोमच्या तयार होतात आपण ह्युमनचं लक्षात घेऊ त्यानंतर बघा काय होतं मायग्रेशन ऑफ सेंट्रोसोम जसे काय सेंट्रोसोम्स असते सेंट्रिओल्स जे असतात त्यांचं मायग्रेशन व्हायला लागतं ओके सेंट्रिओल्स जे काय आहे ते मायग्रेशन व्हायला सुरुवात होते इकडं टुवर्ड द अपोजिट पोल त्यानंतर अपियर ऑफ द मायटॉटिक ॲपरेटर अँड डिसएपिअर ऑफ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन जेव्हा क्रोमोझोमचं कंडेन्सेशन हे स्टार्ट होतं ओके okay? कंडेन्सेशन हे व्हायला लागतं किंवा कंप्लीट व्हायला लागतं त्यावेळेस जे काय न्यूक्लिअर मेंब्रेन जे असतं ओके न्यूक्लिअसच्या सराउंडिंग हे ब्ल्यूमध्ये जे आपल्याला दिसतंय की ते आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसॲपियर होणार आहे आणि हे डिसॲपियर होऊन तिथं आपल्याला आतमध्ये अशा प्रकारचे क्रोमोझोम तयार झालेले दिसून येते ओके क्रोमोझोम तयार व्हायला सुरुवात होते ठीक आहे लक्षात ठेवा इथं तयार होत नाहीत फक्त स्टार्ट होते आहे तिथं ओके त्यानंतर बघा यात काय सांगितले सिस्टर क्रोमॅटिन कनेक्टेड बाय द सेंट्रोमियर ओके आता तुम्हाला जर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जर माहीत असेल तर बघा अशा प्रकारे असतात हा क्रोमोझोम असतो आहे ओके क्रोमोझोम इथं आपल्याला माहीत आहे पी आर मग क्यू आर मग इथं कायनेटो कोअर म्हणतो आपण त्याला ओके कायनेटोकोअर आहेत आणि असे दोन क्रोमोझोम इथं असे अटॅच केले जाते ओके विथ द हेल्प ऑफ द सेंट्रोमियर आता हे दोन क्रोमोझोम अशा प्रकारे तयार झालेत ओके सिस्टर क्रोमॅटिन म्हणतो आपण त्याला हे असे एका सिस्टर क्रोमॅटिन अटॅच केलेत विथ द हेल्प ऑफ द सेंट्रोमियर लक्षात ठेवा सेंट्रोमियरनी दोन क्रोमोझोम हे अटॅच केले जातात म्हणजेच त्याला म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिन्स आर कनेक्टेड बाय द सेंट्रोमियर ओके सेंट्रोमियरनी सिस्टर क्रोमॅटिन हे जॉईन जॉईन केलेले असतात आता नेक्स्ट बघा काय होतंय न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिस जनरेट झालं ओके न्यूक्लिअर मेंब्रेनचं कम्प्लिटली डिसजनरेशन इथं होणार आहे सेंट्रोसोम्स मूव टूवर द अपोजिट पोल ओके सेंट्रोसोमचं अपोजिट पोलला ते मुवमेंट त्यांची दिसून येणार आहे आणि मायटॉटिक ॲपरेटर इज ऑलमोस्ट कम्प्लिटली फॉर्मॅट मायटॉटिक ॲपरेटर म्हणजे काय की याच्यामधून आता स्पिंडल फायबर अराईज होणार आहेत ओके सेंट्रिओल्सपासून स्पिंडल फायबर्स अराईज होते त्याला आपण मायटॉटिक ॲपरेटर म्हणतोय बघूया आपण आता ते नेक्स्ट फेजमध्ये बघा नेक्स्ट फेज आपली चालू होते आता मेटाफेज ओके प्रोफेस कंप्लीट झाली मायटॉटिक ॲपरेटर होईपर्यंत म्हणजे लेट प्रोफेस म्हणतो आपण त्याला लेट मध्ये बघा काय काय झालं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कंप्लिटली डिसएपिअर झालं त्याचनंतर नंतर कंडेन्सेशन झाले क्रोमोझोमचं जे काय सेंट्रिओल्स होते ते अपोजिट पोलला मायग्रेट होऊन गेलेले आहेत आता प्रोफेजला कंप्लीशन झालं किंवा लेट प्रोफेस इथं कंप्लीट झाली नेक्स्ट स्टेज होते चालू होते आता मेटाफेज ओके मेटाफेज लक्षात ठेवा इथं मेटा मध्ये क्रोमोझोमचं कम्प्लीट कंडेन्सेशन दिसून येतंय जेव्हा आपल्याला सेलमध्ये क्रोमोझोम पाहायचे असतात म्हणजे तुम्हाला जर सेलमध्ये जर क्रोमोझोमचं ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तुम्हाला ते मेटा मध्ये ऑब्झर्वेशन केलं करावं लागतं ओके okay, लक्षात ठेवा आपल्याला जर अशा नॉर्मल सेलमध्ये किंवा इंटरफेजमध्ये असेल किंवा कोणत्याही अदर फेजमध्ये क्रोमोझोम हे अपियर नसतात त्यामुळे ते आपल्याला जेनेटिक मटेरियल किंवा त्यांच्यातलं जे काही क्रोमॅटिन मटेरियल ते इझिली ऑब्झर्व्ह होत नाही आपण जर ओनियन लिपचा जो हो तो एक्सपेरिमेंट वगैरे तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मेटाफेज या स्टेजमध्ये सेलमधील क्रोमोझोम ऑब्झर्व करताना दिसून येते लक्षात ठेवा मेटाफेजमध्ये आपल्याला क्रोमोझोम ऑब्झर्व करायचे असतात म्हणजे काय सांगितलं जातं इथं क्रोमोझोम्स आर कम्प्लिटली कंडेन्स्ड सो दॅट ॲपियर व्हेरी शॉर्ट म्हणजे क्रोमोझोम आपल्याला इथं कम्प्लिटली कंडेन्स झालेले दिसून येणार आहेत आणि त्याचबरोबर सिस्टर क्रोमॅटिन अँड सेंट्रोमियर व्हेरी प्रॉमिनंट म्हणजे अशा पद्धतीनं काय झालं आता सेंट सिस्टर क्रोमॅटिन म्हणजे बघा दोन क्रोमोझोम अशा प्रकारे अटॅच झालेले असतात विथ द हेल्प ऑफ द सेंट्रोमियर हे लक्षात ठेवा काय सेंट्रोमियर आणि कायनेटोकोर असतं क्रोमोझोमच्या मध्ये अशा प्रकारे इथं कायनेटो कोर असतं आणि दोन जेव्हा होमोलोगस क्रोमोझोम किंवा सिस्टर क्रोमॅटिन अटॅच केलं जातं त्याला आपण म्हणतोय सेंट्रोमियर ओके अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतंय क्रोमोझोम लायस इक्वल प्लेट इक्वेटर प्लेट ऑफ द सेल ओके क्रोमोझोम अशा ट्वेंटी थ्री क्रोमोझोम इथं अशा पद्धतीनं इक्वेटर प्लेटला आलेल्या आहेत ह्या प्लेटला म्हणतो आपण मेटाफेज प्लेट ओके मेटाफेज प्लेट म्हणजे काय वेन ऑल क्रोमोझोम्स आर लाय इक्वेटर प्लेन म्हणजे इक्वेटर प्लेन मध्ये सगळे क्रोमोझोम तिथं एका एक लाईनमध्ये येत असतात अशा प्लेटला आपण म्हणतोय प्लेट। क्लिअर आहे आता ह्याच्यामध्ये बघा जे जे काय सेंट्रिओल होते त्या सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर आरायज होताना दिसून येते ओके हे स्पिंडल फायबर ओके स्पिंडल फायबर हे सेंट्रिओल पासून आर होते लक्षात ठेवा सेंट्रीओल म्हणतोय मला तुम्हाला ह्याला सेंट्रीओल म्हणलं जातं ओके सेंट्रीओल आणि हे सेंट्रिओलमधून आराईत झालेले स्पिंडल फायबर हे कायनॅटो कोरला अटॅच होते ओके लक्षात ठेवा हे असे आपले सिस्टर क्रोमॅटिन आहेत ओके हे सिस्टर क्रोमॅटिन लक्षात ठेवा आणि सिस्टर मध्ये जे काय कायनॅटो कोर असतं ओके क्रोमोझोमच्या एका आर्मचं जे एक काय कायनॅटो कोर असतं त्या कायनॅटो कोरला स्पिंडर फायबर अटॅच होते ओके आणि ह्या मध्ये इथं असं सेंट्रोमियर असते ओके काय लक्षात ठेवायचं तुम्हाला स्पिंडल फायबर आर अटॅच्ड टू द कायनेटो कोर्स ऑफ द क्रोमोझोम ओके त्यानंतर बघा सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम डिवाइड इन टू बीइंग असोसिएटेड विथ द क्रोमॅटिन ओके अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा त्यानंतर जी नेक्स्ट फेज आहे आपल्याकडे अॅनाफेज ओके आता अनाफेजमध्ये जे काय होते बघा इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये क्रोमोझोम सेपरेट फ्रॉम द टू क्रोमोझोम कॉल्ड ॲज द डॉटर क्रोमोझोम आता जे काही कायनेटोकोरला जे काय स्पिंडल फायबर अटॅच झाले होते ते स्पिंडल फायबर क्रोमोझोमच्या आर्मला दोन सिस्टर क्रोमॅटिनला अपोजिट डायरेक्शनला पूल करायला सुरुवात होते ओके म्हणजे काय करणार आहेत हे म्हणजे एक आर्म या साईडला जाणार आहे एक आर्म अप ह्या साईडला म्हणजे दोन अपोजिट साईडला पूल केले जाते दे फॉर द दे फॉर्म द क्रोमोझोम आर पुल्ड अवे इन अपोजिट डायरेक्शन बाय द स्पिंडल ऑपरेटर्स ओके स्पिंडल ऑपरेटर्स म्हणजे ते स्पिंडल फायबर अपोजिट पोलला पूल करू लागतात आणि ह्याच्यापासून जे काय क्रोमोझोम आहेत सेपरेट होतात या क्रोमोझोमला आपण म्हणतोय डॉटर क्रोमोझोम्स लक्षात ठेवा हे डॉटर क्रोमोझोम्स आहेत ते दोघं एकमेकांपासून आता सेपरेट झालेत सिस्टर क्रोमोझोम हे सेपरेट झालेत ओके इच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट द अपोजिट पोल ऑफ द मार्क इन द एंड ऑफ द अॅनोपेस म्हणजे जेव्हा हे सेपरेट होते ओके म्हणजे काय होणार आहे जेव्हा हे क्रोमोझोम म्हणजे डॉटर क्रोमोझोम हे सेपरेट होणार आहेत इथपर्यंत जे काय सेपरेट होणार आहेत आणि त्यावेळेस आपली ही कम्प्लीट होते त्याला आपण एंड ऑफ एनाफेज म्हणतोय आणि हे जेव्हा सेपरेशन होत असतं यांचं ठीक आहे ह्यांचं सेपरेशन होत असतं हे बघा कसे दिसतं आपल्याला बंच ऑफ बनाना म्हणजे अपियर लाईक अ बंच ऑफ बनाना ड्युरिंग द मिडवे ऑफ एनाफेज ल, हे लक्षात ठेवा का एमसी क्यू मध्ये असू शकते हे आपल्याला काय सांगितलंय अॅनाफेज ड्युरिंग अनाफेज क्रोमोझोम आर ॲपियर लाईक अ बंच ऑफ बनाना ड्युरिंग द मिड ऑफ अनाफेज मिड ऑफ एनाफेजमध्ये काय मिड ॲनाफेजच्या मिडमध्ये आपल्याला हे क्रोमोझोम बंच ऑफ बनवण्यासारखे दिसून येते क्लिअर आहे आणि लास्टला काय होणार आहे ॲनाफेजच्या शेवटी हे पूर्ण क्रोमोझोम हे पोमोझोम हे इच अपोजिट पोलला रिच झालेले आपल्याला तिथं दिसून येते ठीक आहे लास्ट फेज आपल्याकडे फेज बघा आता टिलोफेसमध्ये काय होणार आहे जे काही क्रोमोझोम रीच जाते ते पोलला अपोजिट पोलला क्रोमोझोम रीच झाले होते म्हणजे बघा सेलमध्ये अशा प्रकारे आता सप्र कंडिशन दिसून येते आपल्याला की दोन्ही पोलवरती अशा प्रकारे आपले क्रोमोझोम रीच झालेत ठीक आहे इकडे तेवीस अशा प्रकारचे क्रोमोझोम तिथं रिच झालेले तिथं दिसून येते आता यांच्यामध्ये काय होते द क्रोमोझोम ॲट द पोल बिगिन टू बिगन टू द अन कॉइल लेंथर अँड लूज देअर इंडिव्हिज्युएलिटी म्हणजे काय होणार आहे बघा जे काय क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं होतं त्यांचं आता डिकंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते म्हणजे हे जे काय क्रोमोझोम होते ते काय करते आता डिकंडेन्स होते म्हणजे त्या क्रोमोझोमचं कन्वर्शन परत अशा क्रोमॅटिन मटेरियलमध्ये होते ओके क्रोमॅटिन मटेरियलमध्ये झालं की त्यानंतर काय होणार आहे स्पिंडल फायबर ब्रेकडाऊन म्हणजे जे काय स्पिंडल फायबर होते त्यांचे ते ब्रेकडाऊन होणार आहे ती सायटोप्लाझममध्ये ॲबसॉर्ब होणार आहेत म्हणजे सायटोप्लाझममध्ये ते स्पिंडल फायबर रिलीज होऊन जाणार आहेत त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲपियर व्हायला सुरुवात होते म्हणजे जे काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोफेजमध्ये डिस ॲपियर झालं होतं ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत एकदा ॲपिअर व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीनं दोन सेपरेट न्यूक्लियस ह्या सेलमध्ये तयार होताना दिसून येते राहिलं का बघा यामध्ये काय झालं तर टू डॉटर न्युक्लिया आर फॉर्मेड इन द सेल आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द टिलोफेज टिलोफेज सोपी अगदी प्रोफेजच्या अपोजिट जसं आहे ती प्रोफेजमध्ये जसं कंडेन्सेशन झालं होतं याच्यामध्ये डिकंडेन्सेशन आहे ओके डिकंडेन्सेशन म्हणजे काय अनकॉइलिंग ऑफ क्रोमोझोम क्रोमोझोमचं अनकॉइलिंग असा जो काय क्रोमोझोम होता ओके हा क्रोमोझोम होता त्याचं अनकॉइलिंग होणार आहे आता म्हणजे तर क्रोमोझोमचं कन्वर्शन एका क्रोमॅ अशा क्रोमॅटिन मटेरियलमध्ये होणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे तयार होणार okay? आहे ओके आणि एकदा का न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झालं इट लुक्स लाईक अ न्यूक्लियस आणि एका सेलमध्ये अशा प्रकारे दोन न्यूक्लियस इथं तयार होतात त्यांना म्हणतो आपण डॉटर न्युक्लिय ओके बट सेल इज द युनिन्युक्लिएटेड सेल ही युनिन्यूक्लिएटेड असते आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द टिलोफेज देर इज द स्टार्टेज ऑफ द टेक्स टेक्सप्लेस सायटोकायनॉसिसला तिथं सुरुवात होते आता सायटोकायनॉसिस म्हणजे काय डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम आता ह्याच्यामध्ये सायटोकायनॉसिसला स्टार्ट कसे होते बघा इथे एक छोटंसं कन्स्ट्रिक्शन होतं आहे ओके नॉच तयार होते किंवा क्ल्यू म्हणतो आपण त्याला हे बघा अशा प्रकारची नॉर्मल सेल होते ह्याच्यामध्ये काय झालं एक छोटीशी इथं नॉच तयार झाली ओके बघा अशी नॉच तयार होते ओके okay? अशी इथं नॉच दिसते आपल्याला ओके okay? आणि ही नॉच एक्सटेंड होत जाते अशा प्रकारे आतमध्ये ती नॉच वाढत जाते आणि तिथं त्या सेलचं से दोन सेलमध्ये सेपरेशन होते अशा प्रकारे ती सेल इथं अशा सेप शे सेपरेट झालेले आपल्याला दिसून येते आणि इथं दोन सेपरेट सेल तिथं तयार होणार आहेत लक्षात आलं का बघा इथं काय झालं सुरुवातीला एक छोटीशी नॉच तयार झाली ओके okay? नॉच तयार झाल्यानंतर ती नॉच एक्सटेंड झाली नॉच एक्सटेंड होऊन त्याच्यापासून आपल्याला इथं दोन सेपरेट सेल तिथं तयार झालेल्या दिसून येणार आहेत आणि सेपरेट सेलमध्ये सेपरेट न्यूक्लियस तर तिथं प्रेझेंटच आहेत अशा प्रकारे आपली इथं सायटोकायनॉसिस इथं कंप्लीट होते बघा लक्षात ठेवा हे जे काय नॉच होण्याची मेथड आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲनिमल सेलमध्ये ॲनिमल सेलमध्ये अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन होतं आणि त्यांच्यापासून एक कॉन्ट्रॅक्टाईल रिंग म्हणतो आपण त्याला अशी रिंग तयार झालेली दिसून येते जसं की बघा अशा प्रकारे सेल से जाले। जाले एक okay? okay? आए, सेल सेपरेट झाले आणि तन्स्ट्रिक्शन झाल्यानंतर एक अशी रिंग सारखं स्ट्रक्चर दिसते ओके ह्याला म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्टाइल रिंग ऑफ द मायक्रोफिलामेंट्स ओके मायक्रोफिलामेंट्स पासून तयार झालेली ही कॉन्ट्रॅक्टल रिंग आहे आणि इट इज द कॅरेक्टरस्टिक्स ऑफ ॲनिमल सेल ॲनिमल सेलमध्ये फक्त अशा पद्धतीनं आपल्याला कॉन्ट्रॅक्शन किंवा सेलचं सायटो अशा प्रकारचे सायटोपान असे दिसून येते पण सेलमध्ये बघा प्लॅन्ट सेलमध्ये आपल्याला माहीत आहे की त्यांच्यामध्ये Okay? Wall, partition partition सेल वॉल असते ओके सेल सेलमध्ये सेल वॉल असते पण तिथं काय होणार आहे इन्स्टान द सेल वॉल पार्टिशन स्टार्ट टू अपियर ॲट द सेंटर म्हणजे यांच्यामध्ये पार्टिशनला पार्टिशन तयार होते तिथं सेपरेशन होत नाही म्हणजे सेल ॲनिमल सेलमध्ये काय झालं कन्स्ट्रिक्शन तयार झालतं आणि ते असं सेपरेट झालते पण इथं प्लॅन्ट सेलमध्ये नवीन सेल तिथं फॉर्म होते म्हणजे तिथं काय त्याला काय म्हणतो आपण सेल प्लेट म्हणतोय ओके okay? सेल प्लेट इथं सेल प्लेट असते छोट्या छोट्या जेव्हा सायटोकायनॉसिस सुरुवात होते किंवा टिलोफेस कम्प्लीट झालेले असते म्हणजेच कॅरिओकायनॉसिस कम्प्लीट झालेले असते त्यावेळेस आणि त्या, शा शा प्लेट से। त्या प्लेट वाल वाल सेल प्लेट पासून एक वॉल तयार व्हायला सुरुवात होते ठीक आहे लक्षात ठेवा ॲनिमल सेलमध्ये नॉच तयार होऊन सेलचं तिथं सेपरेशन होतं आहे पण सेलमध्ये एक वॉल फॉर्मेशन होतं सेल वॉल फॉर्मेशन होतं ओके फॉर्मेशन ऑफ सिंपल प्रिकर्सर प्रिकर्सर त्याला म्हणतो आपण सेल प्लेट अशा प्रकारे सेल प्लेट असते आणि दोन ॲडजंट सेल ह्या तयार होत असा इथं लक्षात ठेवा ही पेरेंट सेल आहे पेरेंट सेल वॉल होती ह्याच्यामध्ये दोन न्यूक्लियस तयार झाल्यानंतर इथे एक सेल प्लेट होती सेल प्लेट पासून एक नवीन सेल वॉल तयार झाली आणि अशा प्रकारे तिथं दोन डॉटर सेल तयार झालेला आपल्याला दिसून येते क्लिअर आहे ओके का बघा इथं आपली मायटॉसिस ही कम्प्लीट झाली अशा प्रकारे आपण मायटॉसिस बघितली आता मायटॉसिसचे सिग्निफिकन्स काय कशा प्र कशासाठी मायटॉसिस ही इम्पॉर्टंट आहे ॲनिमल सेलमध्ये असेल किंवा प्लांट सेलमध्ये असेल मायटॉसिस वाय मायटॉसिस वॉज इम्पॉर्टंट लक्षात ठेवा ॲज मायटॉसिस इज द इक्वल डिव्हिजन ओके क्लिअर पॉईंट आहेत परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेला असेल किंवा बारावीसाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी असेल किंवा हे इम्पॉर्टंट अशा स्टेज आहेत लक्षात ठेवाय ॲज मायटॉसिस इज द इक्वेशनल डिव्हिजन इक्वेशनल डिव्हिजन द क्रोमोझोम नंबर इज मेंटेन्ड अ कॉन्स्टंट ओके मायटॉसिसपासून जेव्हा नवीन सेल तयार केले जाते त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हा मेंटेन ठेवला जातो म्हणजे सेल सेलपासून डिपलाइड सेल हे तयार करून क्रोमोझोम नंबर हा मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प होत असते त्यास त्यानंतर बघा इट एन्श्युअर द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूक्लिअर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट यापासून ज्या काय नवीन सेल आहेत किंवा डॉटर सेल आहेत त्या डॉटर सेलमध्ये न्यूक्लिअर त्याचबरोबर न्यूक्लिअर कंटेंट म्हणजे न्यूक्लियस किंवा जेनेटिक कंटेंट जे आहे त्याचबरोबर सायक्लो सायटोप्लाझमिक कंटेंट म्हणतो आपण जसं की सेल ऑर्गनली वगैरे असेल त्यांचं इक्वली डिव्हिजन किंवा इक्वली डिस्ट्रीब्युशन हे होत असतं ठीक आहे म्हणजेच त्यामुळं सेलची क्वालिटी असेल किंवा क्वांटिटी असेल त्यांचं मेंटेनन्स हे केलं जातं लक्षात ठेवा इन्शुअर दॅट इक्वल डिस्ट्रिब्यू ऑफ न्यूक्लिअर अँड सायटोप्लाझ्मिक कंटेंट ओके okay? त्यानंतर बघा हेरिडेटी मटेरियल डी एन इज अल्सो इक्वली डिस्ट्रीब्यूशन म्हणजे जसं न्युक्लिअर मटेरियल जसं इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं त्यालाच डी एन ए आपण त्याचंही तिथं इक्वली डिस्ट्रीब्युशन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं काय इट हेल्प्स इन द ग्रोथ ओके okay? ग्रोथ करण्यासाठी त्याचबरोबर ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट करण्यासाठी उंड हिलिंगसाठी असेल अशा प्रकारच्या ज्या काही इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस आर अल्सो अकॉर्ड विथ द हेल्प ऑफ द मायटॉसिस ओके okay, मायटॉसिसमुळं अशा प्रकारच्या प्रोरे प्रोग्रेस म्हणजे आपल्यामध्ये ग्रोथ असेल डेव्हलपमेंट असेल हे मायटॉसिसमुळंच होत असतं बघा क्लिअर आहे मायटॉसिस संपलेले आहे आता सेल डेथ काय असेल बघा आता मायटॉसिस असेल किंवा मेओसिस असेल यांच्यापासून आपण सेल फॉर्मेशन बघतोय के okay? मायटॉसिसमध्ये आपण बघितलं की नवीन सेल तयार होत असतात डॉटर सेल असेल त्याला आपण डॉटर सेल म्हणतोय आता सेल डेथ म्हणजे काय असत बघा सेल डेथ म्हणजे काय की सेल डाय होणार आहेत सेल मरून जाणार आहेत आता ह्या कशामुळं मरत असतील सेल डाय ड्यू टू द इंजुरी ओके एखादं स्क्रॅप झालं म्हणजे जखम झाली वगैरे त्याच्यामुळं पण सेल डेथ होऊ शकते त्याचबरोबर हार्मोफुल केमिकल असेल ओके जर हार्मोफुल केमिकल आपल्या बॉडीमध्ये आलं असेल किंवा एखादा ॲसिड वगैरे किंवा अशा प्रकारचं जर काही कंटेंट आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं असेल तर त्याला आपण सेल डाय झाल्या असं म्हणतोय आपल्या बॉडीमधील टेम्परेचर इन्क्रीज झालं तरीही काही सेल म्हणजे डब्ल्यू बी सी वगैरे त्याही डाय होऊ शकतात अशा प्रकारे काही भरपूर रिझन आहेत सेल डाय होण्यासाठी ठीक आहे त्यालाच आपण म्हणतोय नेक्रॉसिस ओके जर सेल इंजुरी त्याचबरोबर हार्मोफुल केमिकलमुळे जर डाय होत असेल दिस इज कॉल्ड ॲज द नेक्रॉसिस ओके लक्षात ठेवा शब्द महत्त्वाचा आहे नेक्रॉसिस ओके आता याच्यामध्ये बघा ह्या ही एक प्रॉपर्टी झाली ही आर्टिफिशली किंवा हे नॅचरली सेल डेट झाले नाहीत ह्याच्यामध्ये काहीतरी ॲक्सिडेंट होऊन म्हणजे इंजुरी किंवा के हार्मोफुल केमिकलच्या इफेक्टमुळे सेल डाय झालेत पण आपल्या बॉडीमध्ये लक्ष द्यायकडं आपल्या बॉडीमध्ये काही सेल ह्या कंट्रोल करून किल केल्या जातात म्हणजे बघा सम सेल्स ऑफ आवर बॉडी डाय नॉट रॅन्डमली बट इन द केअरफुल अँड कंट्रोल्ड वे म्हणजे आपल्या बॉडीतल्या सेल ह्या काही कंट्रोल्ड वेनं किल केल्या जात असतात त्याला म्हणतोय आपण ॲपोप्टायसिस ओके ॲपोप्टायसिस म्हणजे काय इट इज द प्रोग्रॅमड सेल डेथ पी सी डी म्हणजे काय केलं जातं इथं कंट्रोल वेनं काहीतरी केमिकल सिक्रेट करून किंवा काहीतरी हार्मोन रिलीज करून आपल्या बॉडीमधील सेल जेव्हा किल केल्या जाते त्याला आपण म्हणतोय अपोप्टायसिस ओके काही फॅगोसायटिक सेल असतात आपल्यामध्ये ह्यासाठी ह्या सुद्धा अपोप्टायसिसमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात ओके एक एक्झाम्पल दिले बघा आपल्याला एम्ब्रॉयनिक फिंगरचं म्हणजे बघा ड्युरिंग द एम्ब्रॉयिक डि फि एम्ब्रॉयनिक डेव्हलप डेव्हलपमेंट बघा हा एक फोर्टी एट डेचा एम्ब्रिओचा हँड आहे किंवा फिंगर म्हणतो आपण त्याला यामध्ये बघा फिंगरचं इथं अजून अपिअरन्स दिसत नाही आपल्याला किंवा फिंगर तयार झाले नाहीत मग ह्यासाठी काय होतं बघा अशा प्रकारे फिंगर तयार करायचे आहेत ह्या एम्ब्रिओमध्ये हा कुठल्या बाळाचा आता आपल्याला माहित नाही अशा फिंगर्स इथं तयार होणं गरजेचं आहे मग आता ह्यासाठी काय केलं जातं याच्यामध्ये बघा जे काही इथं सेल्स आहेत ह्या सेल किल केल्या जातात विथ हेल्प ऑफ द प्रोग्रॅमड सेल डेथ लक्षात आलं का बघा यामध्ये काय आहे की सेलचं किलिंग केलंय सेल ह्या मारले तिथल्या काय केलेत किल केलेत विथ द हेल्प ऑफ द प्रोग्रॅमड सेल डेथ म्हणजे काय सांगले सेल बिटवीन द एम्ब्रॉयनिक फिंगर म्हणजे ह्या दोन एम्ब्रॉयनिक फिंगर आहेत ह्या फिंगरच आहेत यांच्यामधल्या ज्या काय सेल दिसतात आपल्याला ह्या सेल किल करायचेत आणि त्या प्रोसेसला मग आपण आपोपटायचेच म्हणजे बिकॉज इट गिव्हज द डिफायनाइट शेप टू द फिंगर ओके okay? अशा प्रकारे आपल्यामध्ये अपोप्टायसिस हे होत असतं सेल सुसाईड म्हणतो आपण त्याला सेल्युलर सुसाईड ओके okay? म्हणजेच अजून कॅन्सर सेलमध्ये बघा इलिमिनेशन ऑफ कॅन्सर सेल म्हणतोय म्हणजे बघा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा सेल सायकलमध्ये जर काय प्रॉब्लेम आले असेल त्याच्यामध्ये जेव्हा अनकंट्रोल्ड सेल तयार होते त्याला आपण म्हणतोय कॅन्सर सेल की ज्या सेलमध्ये कंटिन्युअस सेल, सेल सायकल चालू राहते आणि कंटिन्युअस सेल फॉर्मेशन तिथं होत असतं आणि त्यामुळे ट्युमर फॉर्म होणे किंवा कार्सिनोमा सेल तयार होणे हा प्रॉब्लेम तिथं आपल्यामध्ये कंटिन्युअस होत असतो आणि त्या सेलचं किल करायचं काम हे आपोप्टायसिस थ्रू केलं जातं त्यालाच म्हणतो आपण प्रोग्रॅम्ड सेल देत इलिमिनेशन ऑफ कॅन्सरस सेल कॅन्सर सेल म्हणजे काय इट इज द अनकंट्रोल्ड सेल त्याचबरोबर आणि ह्या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतोय सेल्युलर सुसाईड ओके लक्षात ठेवा जसं की मायट्रॉसिस होणं म्हणजे आपल्यामध्ये नवीन सेल फॉर्म होणं हे इम्पॉर्टंट आहे तसं सेल डेथ होणं हे पण आपल्यामध्ये इम्पॉर्टंट आहे म्हणजे ॲपोप्टायसिस इन्वॉल्व इन द सेल डेथ बट इट इट इज द बेनिफिट ऑफ द ऑर्गॅनिझम म्हणजे सेलचं डेथ होते तरी पण आपल्याला ते बेनिफिशियल आहे आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला ते फायद्याशीच आहे ओके क्लिअर आहे नेक्स्ट लास्ट बघूया आपण आता सी क्यूज क्लिअर आहे बघा पूर्ण लेक्चर तुम्हाला परफेक्टली समजलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही एम एम सी क्यूचे ॲन्सर जर परफेक्टली म्हणजे मी सांगायच्या आधी जर तुम्हाला आले तर तुम्हाला लेक्चर क्लिअरली समजलं आहे असं आपल्याला समजून येते नसेल तर तुम्ही परत एकदा लेक्चर बघा आणि हे एम सी क्यू स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतोय बघा आता आपल्याला पहिला एम सी क्यू विचारलं येतं विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन घ्यू करेक्ट सिक्वेन्स इव्हेंट ड्युरिंग द मायटॉसिस मध्ये करेक्ट सिक्वेन्स विचारला आपल्याला ठीक आहे लक्षात ठेवा पै सगळे एम सिक्यू बघू आपण पहिल्यांदा लास्टवाला बघू कंडेन्सेशन ओके प्रोफेजमधला आपण त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसेबिलिटी ओके त्याचबरोबर क्रॉसिंग ओव्हर ओके सेग्रिगेशन आणि टिलोफेज म्हणजे आपल्याला मायट्रॉसिसमध्ये कोणत्या फेज आपल्याला कोणत्या इव्हेंट्स होताना बघत आहे त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे हे जर गेलं तिथं कारण मायट्रोसिसमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नसते ठीक आहे इट इज द एलिमिनेटेड नेक्स्ट क्वेश्चन इज नेक्स्ट ॲन्सर इज कंडेन्सेशन अरेंजमेंट ॲट द इक्वेटर सेंट्रोमियर डिव्हिजन सेग्रिगेशन टिलोफेज ओके त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये बघा काय दिसणार आपल्याला कंडेन्सेशन होते ओके अरेंजमेंट ऑफ ॲट इक्वेटर ओके कंटिन्युअस आहे सेंट्रोमियर डिव्हिजन ओके हे जरा आपल्याला इथं प्रॉब्लेमॅटिक दिसतंय त्यामुळं हे ॲन्सर हे इथं गेलेलं आहे त्यानंतर बघा कंडेन्सेशन आहे क्रॉसिंग ओव्हर केलं क्लि क्लिअर झालं इथं क्रॉसिंग ओव्हर होत नाही यांच्यामध्ये त्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेन चुकलं आउट झालं इथला प्रश्न आता हा इम्पॉर्टंट राईट ऍन्सर बघा आहे कंडेन्सेशन दिसतं आपल्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसेंबली ओके क्लिअर आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसेपरेट झालं अरेंजमेंट ॲट द इक्वेटर ओके म्हणजे कंडेन्सेशन झालं न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसेपेअर झालं इक्वेटरला अरेंजमेंट झाली सेंट्रोमियर डिव्हिजन ओके सेंट्रोमियरचं तिथं डिव्हिजन झालं सेग्रिगेशन झालं सेपरेशन झालं इथं ओके आणि टिलोफेजला सुरुवात झाली ओके दिस इज द राईट ॲन्सर अशा पद्धतीनं तुम्हाला अॅन्सर देतं फाइंड आउट करायचे आहेत राईट इज द ए कंडेन्सेशन न्युक्लियर मेम्ब्रेन डिसेबिलिटी अरेंजमेंट ॲट द इक्वेटर सेंट्रोमियर डिव्हिजन सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन आणि ट्युलोफेज ओके नेक्स्ट बघा आपल्याला सांगितला आहे प्रश्न स्पिंडल फायबर ॲटॅचड ऑन टू ओके महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा स्पिंडल फायबर हे कुठे अटॅच होतात ओके बघा येतं आता सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम कायनेटोसोम्स ऑफ द क्रोमोझोम त्याचबरोबर टिलोमियर ऑफ द क्रोमोझोम कोअर ऑफ द क्रोमोझोम कुठे अटॅच होत असेल बघा बरं जरा याचा राईट आन्सर आहे कायनेटो कोर ऑफ द क्रोमोझोम लक्षात घ्या सेंट्रोमियरमध्ये आणि कायनॅटो कोअरमध्ये तुम्ही कन्फ्युजन करू शकताय सेंट्रोमियर हा काय करतोय क्रोमोझोम दोन सिस्टर क्रोमॅटिनला अटॅच करायचं काम करतोय आणि कायनॅटो कोर काय असतोय तो एका सिस्टर क्रोमॅटिनचा पार्ट असतोय त्यामुळे तो सेपरेशन करायचा असतं आपल्याला दोन सिस्टर क्रोमॅटिनचं सेपरेशन करायचं असतं म्हणून जे काय स्पिंडल फायबर आहेत ते कायनॅटो कोरला अटॅच होते लक्षात ठेवा हे हो कायनॅटो कोर हा शब्द लक्षात ठेवायचा हो तुम्हाला जर ऑप्शनमध्ये कायनॅटो कोर जर नसेलच हा ऑप्शनच दिलं नाही किंवा नन ऑफ दीज असेल तर ते नन ऑफ दीज तुम्हाला अँसर तिथं देता आलं पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट कॅरेक्टरस्टिक फीचर ऑफ ड्युरिंग द मायटॉसिस इन सोमॅटिक सेल हे महत्त्वाचं आहे मायटॉसिसमधील कायरेक्ट इम्पॉर्टंट फेज क्रोमोझोम मुवमेंट होते म्हणजे इकडून इकडं क्रोमोझोम हे सेन सेग्रिगेट केले जातात सिनॅप्सिस क्रोमोझोमचं मिक्सिंग असतं ते होतं सेल डिव्हिजन माय म्युआसिसमध्ये सिनॉप्सिस म्हणजे दोन क्रोमोझोमचं कंबायनेशन होतं हे आपल्याला मिओसिसमध्ये पाहायचं आहे दॅट इज द राईट ॲन्सर स्पिंडल फायबर फॉर्म होते ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन होते हे सगळे इव्हेंट होते म्हणजे ए सी डी हे सगळे इव्हेंट मायटॉसिसमध्ये होत असतात फक्त सिनॅप्सिस हे होत नसतं मिओसिस वेळेस आपण याला डिटेलमध्ये अभ्यास करू सिनॉप्सिस राईट ॲन्सर इज द सिनॉप्सिस फक्त प्रश्न लक्षात ठेवा इथं काय सांगितलं आपल्याला नॉट कॅरेक्टरिस्टिक फीचर ओके प्रश्न व्यवस्थित वाचलं तर परफेक्ट ॲन्सर तुम्हाला इथं सॉलू करता येते अशा प्रकारचे इम्पॉर्टंट काही इम्सिक्यू इथं आपण डिस्कस केलेत त्याचबरोबर मायटॉसिस ही आपण इथं कम्प्लीट अभ्यास केलेला आहे बघूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मिओसिस तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा सर्व मित्रांपर्यंत शेअर करा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा ठीक आहे थँक्यू